अंदमान मध्ये गेल्या 24 तासांपासून वादळ सुरू असल्याने देशभरातले 1400 पर्यटक अंदमान निकोबार बेटांवरती अडकून पडले. त्या पर्यटकांना बाहेर काढण्याकरता नेव्हीच्या 6 बोटी पोर्ट ब्लेअर वरून पाठवण्यात आल्या, तर आयएफ चॉफर्स देखील पाठवण्यात आले. पोर्ट ब्लेअर पासून 40 किलोमीटर अंतरावर नील आणि हॅबलॉक बेटांवर हे पर्यटक अडकले. यामध्ये पुण्याचे 55 ते 60, ठाण्याचे 16 आणि नाशिकचे 2 पर्यटक अडकल्याच्या तक्रारी आहेत. हवामान चांगलं असल्यास पुण्याचे 30 पर्यटक परतण्याची शक्यता आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे तक्रारी आल्यात. महाराष्ट्रातल्या पर्यटन व्यवसायामधल्या 2 महत्त्वाच्या कंपन्या केसरी आणि विणा वर्ल्ड यांचे मिळून एकूण 17 अधिक पर्यटक अंदमानात अडकून पडलेत. नाशिक शहरामधील अगस्ते कुटुंबातले प्रमुख 2 व्यक्ती 5 तारखेपासून अंदमानमध्ये अडकले. चक्रीवादळ आणि त्यात मुसळधार पावसानं परिस्थिती बिकट झाली. नीलबेटांवर कुठलीही सोय नसल्यानं नाशिकमधले त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले. नोटाबंदीवरून संसदेत गदारोळ सुरू आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज 14 डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आले. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच नोटबंदीवर चर्चा सुरू झाली, मात्र विरोधकांनी 16 दिवस गोंधळ करून संसदेचा वेळ वाया घालवला असा आरोप संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी केला. यावेळी विरोधकांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. अनंतकुमार यांच्या या मागणीनंतर विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी विरोधक चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. लोकसभेत आपण सरकारची पोलखोल करणार. पूरे देश में भाषण दे रहे हैं मगर लोकसभा में आने से डर रहे हैं. हाउस में है मगर लोकसभा में बैठने को तैयार नहीं है. क्या कारण है? हम क्या बोलेंगे? इतनी घबराहट क्यों है? ये मैं आपको बता रहा हूं, हिंदुस्तान का हिस्ट्री का सबसे बड़ा स्कैम है. पूरा का पूरा मैं अंदर बोलूंगा. मोदी जी बैठ नहीं पाएंगे. मैं हाउस के अंदर डिमोनेटाइजेशन पे बात करना चाहता हूं, चर्चा करना चाहता हूं. जो जनता के दिल में बात है वो कहना चाहता हूं, जो गरीब लोगों के दिल में बात है वो कहना चाहता हूं. और ये जो पूरा का पूरा नरेंद्र मोदी जी ने अकेले हिंदुस्तान का सबसे बड़ा स्कैम किया है उसके बारे में बताना चाहता हूं, और इसके पीछे क्या है ये भी बताना चाहता हूं. और मुझे रोका जा रहा है. बँकांमधून 24,000 काढण्याची मुभा असताना रक्कम देण्याकरता बँकांकडून अडकाठी का करण्यात येते असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारला. नोटाबंदीच्या निर्णयानं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात काही याचिका दाखल करण्यात आल्यात. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू. यावेळी कोर्टानं सरकारला रकमेची मर्यादा वाढवण्याबाबत विचारलंय. प्रत्येकाला नवीन नोटा मिळाव्या त्याकरता मर्यादेचं बंधन घालण्यात आल्याचं सरकारनं कोर्टात सांगितलंय. तसंच सरकार हातावर हात ठेवून बसलं नाहीये. येत्या 10-15 दिवसात सर्व समस्या सुटतील आणि सर्व काही सुरळीत होईल असा दावा सरकारनं कोर्टामध्ये केलाय. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता आवश्यक ते सर्व उपाय राज्य सरकार योजण्याकरता कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. आरक्षणाविषयी विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देत असताना मुख्यमंत्री बोलत होते. आरक्षण कोर्टाच्या निकषांवर टिकावं याकरता 9,24 पानी पुराव्यांचं बाड कोर्टात सादर करण्यात आलं. या पुराव्यांच्या आधारे कोर्टात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नक्की आरक्षण मंजूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मुकमोर्चांविषयी मुख्यमंत्र्यांनी स्तुतिसुमनं उधळले. नियमित सुनावणीद्वारे लवकरात लवकर कोपर्डीचा खटला निकाली काढू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसंच ॲट्रॉसिटी रद्द करण्याचा कुठलाही विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारचं हे कमिटमेंट आहे, हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहे. गेले 1.5 वर्ष के सरकार शांत बसलं नव्हतं आणि अनेक संशोधक असतील, मोरे साहेब असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक यांनी प्रचंड याच्यावर मेहनत केली आहे. आता जे डॉक्युमेंट 2700 पानाचं आपण तयार केलं इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. दादाला 500 रुपयांचा बोनस, शेतकऱ्यांना कर्जमाफी या प्रश्नांवर हे आंदोलन केलं गेलं. आंदोलकांना विधान भवनाच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित ताब्यात घेऊन बाहेर काढलं. विधान भवनाच्या परिसरामध्ये फक्त
आमदारांनाच आंदोलन करण्याची परवानगी असताना सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान विधान परिषदेत कांदा प्रश्नावरून लक्षवेधी सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. कांद्याला भाव देण्यात सत्ताधारी अयशस्वी ठरल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. तर कांद्याच्या माळा गळ्यात घालून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये आंदोलन केलं. राज्यामध्ये सध्या शासकीय सेवेतले 497 डॉक्टर बेपत्ता आहेत. स्वतः आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधानसभेत ही धक्कादायक माहिती दिली. त्याचवेळी या डॉक्टरांवरती कारवाई करण्याचा अधिकार आरोग्य विभागाला नाही अशी हतवलताही त्यांनी सभागृहासमोर मांडली. सामान्य प्रशासन विभागाला हे कारवाईचे अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान आतापर्यंत सरकारनं अशा 99 डॉक्टरांवर कारवाई केली असून येत्या 2 महिन्यात उर्वरित डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे. तसंच डॉक्टरांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहातल्या स्त्रीरोग तज्ज्ञ 2 वर्षांपासून प्रसूती आणि बालसंगोपन रजेवर आहेत. त्यांना 5 वेळा कारणे दाखवा नोटीस देऊनही त्या कामावर आल्या नाहीत, त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी आणि भव्यदिव्य अशा शिवस्मारक प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून आवश्यक त्या सर्व परवानग्यांची पूर्तता झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. शिवस्मारकासाठी 3600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक, याला 12 परवानग्या सगळ्या या राज्य सरकारने मिळवल्या, याचं सगळं पूर्ण कारवाई केली, याचं आम्ही टेंडर काढलं, त्याची प्रीबिड मीटिंग आमची झाली, त्याच्यामध्ये कंपन्या आल्या आहेत, त्या आता फायनल त्याचं टेंडर आम्ही जे कॉस्ट टेंडर आहे ते कॉस्ट टेंडर आता मंजूर करतो आहोत. आणि या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल, पश्चिम विभाग, तटरक्षक दले, सागरी किनारा बेस्ट पोर्ट ट्रस्ट, BNHS इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, या सगळ्यांची त्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळाली आहे. आणि 2 फेजमध्ये काम करायचं ठरवलं आहे. 3600 कोटी रुपयाचा खर्च आहे, त्यातल्या 2300 कोटीची पहिली फेज आहे, ज्याच्यामध्ये रेक्लेमेशन करून त्या ठिकाणी मोठा आयलंड आपण तयार करतो आहे. आणि मी तर उद्यापासून बँका सलग 3 दिवस बंद असतील. उद्या 2रा शनिवार, मग रविवार आणि नंतर सोमवार ईद ए मिलादचा सण असल्यानं सुट्टी आहे. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. बँकांसमोर सकाळपासूनच त्यामुळे गर्दी होती. सोलापुरातल्या अत्तारनगरमध्ये आज एका दारुड्यानं एका कारला ATM रांगेत थेट घुसवलं. हा दारूच्या नशेत होता. या अपघातात 10 जण जखमी झालेत तर 2 जण गंभीर जखमी आहेत. लोकांना चिरडल्यानंतर या गर्दीनं या दारुड्या चालकाला चांगला चोप दिला. ATM समोर पैसे काढायला गर्दी होती आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. 10 जणांना उडवल्यावर या आरोपीला मारहाण करत नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. नागपूरमध्ये 6% कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देणं एका व्यापाऱ्याला चांगलाच महागात पडले. कारण नोट बदलून देण्याकरता गेलेल्या त्या व्यापाऱ्याला तोतया आयकर अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना घडली. नागपूरच्या 5वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आसीनगर भागात ही घटना घडली. नागपूरचा लोखंड व्यापारी अनुज अग्रवाल 6% कमिशन घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा द्यायचा. आसीनगर भागात त्याला 45 लाखांचे नवीन नोट एका व्यक्तीला द्यायचे होते. त्यासाठी एका बॅगमध्ये 2000, 100 आणि 50 या नोटांच्या रूपात 45 लाखांची रोकड घेऊन अनुज अग्रवाल आसीनगर भागातल्या एका घरात गेला. मात्र त्या ठिकाणी 3 ते 4 तोतया आयकर अधिकारी आधीच उपस्थित होते. अनुज त्या घरात पोहोचताच त्यांनी छापा टाकला आणि आम्ही आयकर विभागातून आलो होतो असं सांगा, तुम्ही आयकर विभागाच्या कार्यालयात येऊन या रकमेचा खुलासा करा असा दम दिला. त्यानंतर त्यांनी अनुजच्या हातातून बॅग हिसकावून पळ काढला. अनुजच्या तक्रारीनंतर 5 पावली पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा आता तपास सुरू केला. त्यांनी आता जे व्हॅल्युएबल करन्सीज आहेत 150s आणि 2000s सेक्शन्स वैसा एक 45 लाख घेऊन हासीनगरमध्ये एक ठिकाणी गेलं होतं आणि तिकडं तेव्हा हे आपला पैशा गिनती करत होता. तेव्हा 3 जण आलं होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून अशा सांगून इम्पर्सनेट करून अशा येऊन तिकडून त्यांच्या बॅग वगैरे घेऊन
नंतर तुम्ही ठाणेला या, आमच्या ऑफिसकडून तुम्हाला संपर्क करतील अशा सांगून त्यांच्या 45 लाख पैसे घेऊन गेले. आणि आता फिर्यादी पोलीस स्टेशनला आलाय, चौकशी चालू आहे. नोटबंदीच्या एका महिन्याच्या काळात शिर्डी साईबाबा संस्थानला भाविकांनी 10 कोटींची रक्कम दान रूपात दिली. एकीकडे नोटबंदीनं पैशाची मोठी अडचण असताना दुसरीकडे देवस्थानच्या दानपेठीत भाविक मात्र भरभरून दान करत असल्याचं दिसून आलंय. या 10 कोटी रुपयांच्या रकमेत 1,017,374, 5,39,472 नोट आहेत. उरलेली चलनी रक्कम 150 रुपयात. चलनबंदीनंतर रोखमुक्त व्यवहार करण्याकरता देशात मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं एक जनजागृती कार्यशाळा आयोजित केली होती. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या कार्यशाळेला हजेरी लावली. प्रशासनाला त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. रोखमुक्त व्यवहार करण्याकरता उद्युक्त करणाऱ्या पोस्टर्सचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी काढलेल्या जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावमध्ये मुरलीधरांना पवार सामाजिक संस्थेच्या वतीनं पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 1980 शेतकऱ्यांच्या समस्यांवर वाचा फोडण्याकरता पवारांनी शेतकरी दिंडीचं आयोजन केलं होतं. चैत्यभूमीवरून यवतमाळ जिल्ह्यातल्या वैमिंढी आपल्या गावी परत जाणाऱ्या अश्विन निवृत्तिंगोल्या 35 वर्षांच्या तरुणानं जळगावमधल्या फुले मार्केट परिसरात चांगलाच धिंगाणा घातला. विजेच्या खांबावर चढून त्यानं शोले स्टाईल नाट्य केलं, त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक पाऊण तास खोळंबली. प्रवासामध्ये आपल्याला रेल्वेत मारहाण करण्यात आली, त्यामुळे जळगाव स्टेशनवर उतरलो असल्याची तक्रार निंगोल्यानं केली. त्याला विजेच्या खांबावरून खाली उतरवण्याकरता महापालिका आणि पोलिसांना पाऊण तास मेहनत करावी लागली. मोबाईल नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या टॉवरवरील BTS मशीन चोरणाऱ्या टोळीला विक्रोळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1,88,000 रुपयांचे 273 वेगवेगळ्या कंपन्यांचे BTS मशीन हस्तगत करण्यात आले. विक्रोळी उड्डाणपुलावरती 5 व्यक्ती एअरटेल कंपनीचे BTS म्हणजेच बेस्ट ट्रान्स रिसिव्हर सिस्टीम काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यवतमाळच्या पुसद इथल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्यानं एका विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. कोमल दत्ता बैरमकर ही विद्यार्थिनी गरीब कुटुंबातली आहे, गुणवंत आहे, मात्र तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला नव्हता. विद्यार्थिनीनं पुसद इथे गेल्या आठवड्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. बिरसा मुंडा ब्रिगेडनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पेव फुटलं असलं तरी आता परिस्थिती बदलू लागली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. सुमारे 14,000 मुलं इंग्रजी शाळा सोडून पुन्हा जिल्हा परिषद शाळेत आल्याचं सांगत तावडेंनी शिक्षकांची पाठोपाठ. यावर्षी इंग्रजी शाळेमधना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत 14,000 मुलांनी प्रवेश घेतला आणि याचं कारण अध्यक्ष महाराज की एक मिनटं सर, याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग स्पोकन इंग्लिश हे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलं आणि आज शिक्षणाची वारी जी नागपूरमध्ये सुरू आहे, ज्यात वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या गोष्टी तिथे दाखवल्या जातात, तर ज्या जिल्हा परिषदेच्या भास्करराव मराठी शाळेमध्ये इंग्रजी शाळेतनं मुलं आली त्याचे शिक्षक आज नागपूरमध्ये आले, त्यातले काही निवडक शिक्षक आज गॅलरीमध्ये आहेत. आपण सर्वांनी त्यांचं बाक वाजून अभिनंदन करावं, इतकं चांगलं काम ते करतायत. आपण प्रोत्साहन दिलं तर असं काम अजून चांगलं वाढेल. एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधल्या धामेली गावातली घटना. 2 तरुणांनी केलेल्या अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची माहिती चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली. मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब समोर आली. चिठ्ठीत या दोन्ही तरुणांची नावंही मुलीनं लिहिली होती. आधारे कारवाई करत पोलिसांनी भाई कदम आणि आदिनाथ खेडेकर या दोघांना अटक केली. शवविच्छेदनात ही मुलगी गरोदर असल्याची ही बाब समोर आली. घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये त्या मुलीने
दोन मुलांचे नावं लिहिलेले आहे त्याच्यामध्ये, भाई कदम आणि आदिनाथ खेडेकर म्हणून. त्या मुलांनी माझ्यावर बलात्कार केलेला आहे असं त्याच्यामध्ये मेन्शन होतं. नंतर त्या चिठ्ठीच्या आधार आणि पोस्टमॉर्टमचा असा आधार घेऊन आम्ही त्या दोन्ही मुलांवर 376 आणि पोस्कोच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. लोकलमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गर्दीबाबत उच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं आहे. मुंबईत लोकलमधल्या प्रवाशांच्या गर्दीवर निरीक्षण नोंदवताना उच्च न्यायालयाने एक वेगळाच मुद्दा मांडला. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांना लग्नाला नकार देतात असा मुद्दा न्यायालयाने नोंदवला आहे. हा मुद्दा मांडतानाच वेस्टर्नच्या विरार लोकलमधल्या वाढत्या गर्दीवरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी आणि इतरांनी जनहित याचिकांवर न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठानं सुनावणीच्या वेळी हे निरीक्षण नोंदवलं. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला जायला नकार देतात असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. विरार लोकलच्या वाढत्या गर्दीवरती सर्क्युलर टाइमटेबलची संकल्पना देखील यावेळी मांडण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांमध्ये रेटिंग मशीन बसवण्यात येतात. या मशीनवरती शौचालय स्वच्छ आहे, ठीक आहे किंवा अस्वच्छ आहे असे तीन पर्याय असणार आहे. जर सतत अस्वच्छ आहे असा पर्याय नागरिकांनी जर नोंदवला तर जी संस्था आहे शौचालय चालवते त्या संस्थेवरती कारवाई करण्यात येईल. देशात पहिलाच असा प्रयोग मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येतो. महाराष्ट्राच्या मानगुटीवरचं बसलेलं आयसिसचं भूत काही केलं उतरायचं नाव घेत नाही. ठाण्याजवळच्या मुंबऱ्यातून आणखी एक तरुण नुकताच आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. मुंबऱ्यातला 27 वर्षीय तब्रेस तांबे हा इजिप्तमध्ये नोकरीसाठी गेला. तिथं त्याचा अली नावाच्या तरुणाशी संपर्क झाला. अली हा आधीपासूनच सौदी अरेबियात राहत होता. अलीच्या प्रभावाखाली तब्रेस तांबे हा लिबियात गेला आणि त्यानंतर तो आता अलीसोबत आयसिसच्या सिरियामधल्या कारवायांमध्ये सामील झाल्याचं पुढं आलं. विशेष म्हणजे आधी कल्याणातून 4 तरुण आयसिसमध्ये सामील झाल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळे आयसिसची पाळंमुळं किती खोलवर रुजत आहेत याचा धोका समोर येतोय. ऐतिहासिक कल्याण नगरीचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगंधर्व महोत्सवाला आजपासून सुरुवात होते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसाराकरता वाहून घेतलेल्या कल्याण गायन समाजानं या महोत्सवाचं आयोजन केलंय. पंडित भास्करबुवा बखले यांच्या नावानं चालणाऱ्या या महोत्सवात दरवर्षी अनेक सुप्रसिद्ध कलाकार येऊन आपली कला सादर करतात. सिरिया दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटका झालेल्या अलेप्पोतल्या अल साहोर भागात नागरिकांनी परत यायला सुरुवात केली आहे. सेनेनंही शहरातल्या मुख्य रस्त्यांची साफसफाई करायला सुरुवात केली. ज्या नागरिकांची घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत त्यांची कॅम्पमध्ये सोय करण्यात येते. इराकच्या मोसूलमध्ये सेना आणि आयसिसमध्ये लढाई अजूनही सुरू आहे. मोसूलच्या अल क्युदसमध्ये सेना आणि आयसिस या संघटनेत जोरदार लढाई होती. आयसिसवरच्या सेनेच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आता सेनेला आत्मघातकी कारबॉम्ब स्नायपर्स आणि सुरुंगांचा सामना करावा लागतो. तुर्कस्तानच्या सेनेनं उत्तर सिरियातल्या आयसिस संघटनेच्या अड्ड्यावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला. यात 12 अड्ड्यांवर निशाणा साधत जवळपास 23 दहशतवाद्यांना ठार केल्याचं सेनेनं म्हटलं आहे. आयसिसला तुर्कस्तानच्या सीमेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समुद्रामध्ये फेकण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याबाबतचा डेटा जमा करण्याकरता आणि त्यावर संशोधन करण्याकरता शास्त्रज्ञांनी एक नवी मोहीम हाती घेतली. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसपासून त्याकरता हवाई यात्रा सुरू केली. या यात्रेतून त्यांना हा कचरा जातो कुठे आणि त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होतो याचा शोध हे शास्त्रज्ञ घेणार. पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातातील मृतदेह अबोटाबादच्या रुग्णालयात आणण्यात आले. आतापर्यंत 40 मृतदेहांचा शोध लागला असल्याचं सेनेनं सांगितलं आहे. इतर मृतदेहांचा शोध घेण्याकरता काम सुरू आहे. संपूर्णपणे काही मृतदेह जळून गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. विनय आपटे प्रतिष्ठान आणि साठे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमान अभिनेते विनय आपट्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विलेपार्ल्यातल्या साठे महाविद्यालयात चित्रपट आणि नाट्यसृष्टीवरती केंद्र सरकारनं 500 आणि 1000 नोटा बंद केल्याचा कसा परिणाम झाला या विषयावरती परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादात नवीन अर्थनीतीमुळे मनोरंजन नाट्यसृष्टीवर निर्माण झालेल्या आव्हानांबाबत चर्चा करण्यात आली. या परिसंवादात अभिनेता सुनील बर्वे, भरत दाभोळकर, मुक्ता बर्वे, अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले, झी स्टुडिओचे हेड निखिल साने, निर्माता श्रीरंग गोडबोले यांनी आपली मतं मांडली.
गायक आणि संगीतकार हिमेश रेशीम याचा 22 वर्षांचा संसार मोडला. हिमेश आणि त्याची पत्नी कोमल मंगळवारी वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय. 13 सुरूच्या गाण्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेला हिमेश रेशमिया आता संसार मोडण्याच्या कारणामुळे चर्चेत. हिमेश मागचे काही महिने पत्नी कोमलपासून वेगळा राहतोय. हिमेश आणि टी व्ही अभिनेत्री सोनिया कपूर यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहेत. त्यामुळं हिमेश आणि कोमल दोघांनी मिळून घटस्फोटाचा निर्णय घेतला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.